कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर। अर्जा, मी इथून एक गोष्ट घेऊन गेलो होतो, ती आज मी माझ्या हाताने इथं परत ठेवते। यो आहे बघ माझा अर्जुन, अर्जुन वर्षा विनायक कदम, तू नाहीस माझा अर्जा, तू कैदी आहेस, गुन्हेगार आहेस तू। यो आहे माझा अर्जा, याला घेऊन जातो बघ मी। अर्जा, यावर माझं आणि तुझ्या आईचं नाव आहे, माग जे झालं ते झालं, पण आता इथून पुढं यावर एक साधा डाग लागला नाही पाहिजे, बस। मी तुम्हाला वचन देतो कदम, इथून पुढं हे नाव एका इमानदार आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचं नाव म्हणूनच घेतलं जाईल। बर, चला आपण निघूया, तुम्ही करा काम। दाजी, काय लागलं तर सांगा हक्कानं। बर सांगतो, काय लागलं तर हक्कानं सांगा। आहेत की मिनी कलेक्टर। ए, तू मिनी कलेक्टर कोणाला म्हणतो रे? तुलाच म्हटलं शेमडे। चिंचुके, तू मला काहीतरी सांगत होतस ना, जी लहान मुलं अभ्यास करत नाही त्यांच्यासाठी काहीतरी नवीन शिक्षा आली म्हणून। जयहिंद सर। जयहिंद चिंचुके। बर चला चिंचुके, पोलीस स्टेशन मधलं एक महत्वाचं काम करायचं आपल्याला आता। कोणतो सर? सांगतो चला। अगं काय करतेस तू? काम काय? तू अधिकडे ये इथं। आई ये इकडं। आई अव काय सावरून इथं बस बस इथं। आओ आई पण काय बस म्हटलं ना। बर बस, तुला कळत नाही बाय। आई अव काय झालंय? आणि तुम्हाला पण दोघींना कळणं झालंय का? अगं कशानं तिला इकडे येऊ दिलं? अहो पण झालंय काय? अगं आता तिला सांगावं लागल की तिला आता एवढी हालचाल नाही करून द्यायची। अहो आई, किती घाबरलो आम्ही। मग काय तर, आयांनी एवढं काही नाहीये, केवढं चिडलं तुम्ही? नाही अप्पे, अगं आधीच मी तुझी अपराधी आहे। आई तुम्ही असं नका बरं बोलू। हे बघ, जे हाय ते हाय। अगं अप्पे, ज्या काळात मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती, तुला काय पाहिजे काय नको बघायला पाहिजे होतं, त्या काळात मी तुझ्यावर लई आरोप केले कसले, आणि तुला घरातनं बाहेर हाकलून द्यायचे पण विचार केले। आई पण ठीक आहे, तुमचा गैरसमज झाला होता ना। अगं पण मी नाही करून घ्यायला पाहिजे होता ना गैरसमज, एवढी कशी हलक्या कानाची निघाले मी। आई अहो ठीक आहे, तुम्ही सरकारांसाठीच करत होतात ना। मग काय तर, हे बघ जे चूक आहे ते चूकच आहे आपे, जमलं तर मला माफ कर बाई। आई करताय, हात नका जोडू। आई नका एवढी काळजी करू, आणि वाईट पण नका वाटून घेऊ, आता सगळं नीट झालंय ना। आता ना मी अगदी माझ्या लेकीगत काळजी घेईन बघ तुझी, तुला काय पाहिजे काय नको सगळं सांगायचं आपे मला। हो दिवसा पण काय लागलं ना
सगळं सांगायचं मला. अगं खरं तर अर्जुननं तेवढ्यासाठीच मला इकडं आणलं होतं, पण मी काही तुझी काळजी घेतली नाही बघ तशी. आई तुम्ही आता ठीक आहात ना? बस तर मला काय पाहिजे अजून? नाही नाही अप्पे, आता आपण सगळी एकत्र येऊन ना चमनीलाच या घरातनं बाहेर काढायची, त्याशिवाय या घराला शांतताच मिळणार नाही. आणि आता सरकारही आपल्या बाजून आहे. फक्त ते तिच्याकडे काय आहे आणि म्हणून ते एवढे अडकल्यात ना, ते तेवढं आपल्याला शोधायला पाहिजे बघ. पण आपण आपीकडे आणि तिच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. अगं नाही नाही, आता असं होणारच नाही माझ्याकडनं. तर बघाच तुम्ही, आता ना बाळाला काय लागल ते सगळं करणार आहे मी. बर आपे तू जा बरं, तू बाहेर जाऊन बैस. का? मी सांगते तेवढं ऐक तर. जा बाहेर जाऊन बैस. तू आधी बाहेर जाऊन हळू हळू जा. चुकी झालं सगळं? हा साहेब एवढंच होत. ही मशीन नदीला नेऊन टाकायची. बेईमानीच्या पैशाचं आपल्याला काहीच नको. एक वेळ गढूळ पाणी पिऊ. हे बघ चिंचुके, ह्या दारातून इथून पुढे बेईमानीचा एक रुपया पण आला नाही पाहिजे आतमध्ये. आणि बेईमान माणूस दारे घात. अंगाशी राहिलच की अहो पेन ते वाळवाल्यान दिल त्याला. चिंचुकी आजपर्यंत आजगावनी आहे ना जुगाड वार्जून बघितलंय, इथून पुढं काम बिगाड वार्जून बघा. हे अशा बोलण्याला नाही की नाही, पोलीस स्टेशनचं वातावरणच बदलून गेलंय बघा. चिंचुकी आपण आधी लय माती खाऊन ठेवली रे, आपलीच घाण आपल्याला साफ करायला लागणार आहे. आधी सगळे मोकाट सुटलेत मोकाट. पण चिंचुके गावातला एक न एक अवैध धंदा बंद करायचा म्हणजे करायचाच. आपण म्हणतोय खरं, लय अवघड गोष्ट आहे बरं का. सोपं पाहिजे कोणाला चिंचुके, पण ह्यावेळी ठरवलं ना मग करायचं म्हणजे करायचं. अहो पण ते सुजय आमदाराचा सपोर्ट आहे ना सगळ्यांना. सगळं माहिती आहे मला चिंचुके, सुजय साहेबांचा सपोर्ट आहे, तो बंट्या सगळं चालवतो. पण कोण का असाना, यावेळी सुट्टीच द्यायची नाही. साहेब एक मिनटं आलो. चिंचुके परफेक्ट टायमिंगला राजमुद्रा आली टेबलावर, आता हिचा मान राखायचा. गौरी गाणे म्हणायची, फुटव पण गाणे म्हणायची, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली माडे इथे दिसते, ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.